आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही का मित्रांनो, जवळ पण गेलो पण म्हणजे इतका पण जवळ नाही, एक साधारणतः एक 100-100 मीटर अंतर असेल नाही का, पण तेवढ्या अंतरावर सुद्धा इतकी गर्दी होती ना का, अक्षरशः चेंगरा चेंगरी कशी होती त्या टाइप नाही का फील होता। हा हे तुम्ही पाहू शकता ललित नाना, हो 40,000 हे आहे, त्याने मला 37 पर्यंत दिलेलं आहे। तर हा आहे नीरज नानांचा माईक। हा जर सपोज आपल्याकडं दोन आपण बालावर बघलं की सोडला ना, एखाद महिना झाला असेल ना व्हिडिओ, हा जर मित्रांनो हा माईक जर आपला 1-1.5 महिना आधी राहिला असता तर तुम्हाला ऑडिओ क्वालिटी तगडी भेटली असती नाही का, तर याची कमी होती त्याच्यामुळे जो आपला ऑडिओ आहे तो एवढा खास नाही आला नाही का, कारण की तो इनबिल्ट कॅमेरामधून घेतला होता आपण आणि याच्यात आपल्याला डबिंगला जमेल ना ना, जर हा राहिला असतं तेव्हा डबिंगलाच कडक झाले असते नाही का। सो हा असा काही माहिती आहे। नीरज नानांचा बाप्पाचं सॉन्ग येते, स्क्रिप्ट रेडी करता येत नाही का, सो ही अशी काही स्क्रिप्ट झालेली आहे ती एडिटिंगची, आणि आवी नाना जे आहेत ते आता आपलं उद्या जे आपण जे आपलं चिंतामणी बाप्पाचं जे सोडणार व्हिडिओ त्याचं थंबनेल बनवत आहे, नीरज सरांनी एडिटिंग केलेली आहे एकदम ओकेमध्ये झालेलं। तर विषय असा झालेला आहे की फुटेज कमी पडलं आहे आपल्याला, त्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे तो मला वाटतं 1:59 म्हणजे ते आपलं जे लोगो वगैरे टाकून तो 2 मिनटापर्यंत गेला आहे ना, हां तर थोडं म्हणजे गोप्रोच्या मानाने आली आहे, ठीकठाक आली आहे क्वालिटी, बाकी एडिटिंगमध्ये काहीच विषय नाही आहे। हा व्हिडिओ नंतर येईल, या व्हिडिओच्या आधीच तुम्हाला तो आपला चिंतामणी बाप्पाचा जो व्हिडिओ आहे तो बघायला भेटून जाईल। तू आवी नाना नक्की ओके तुम्ही करा तर आलो। तर मित्रांनो वाजले आहेत आता किती 2:45 नाही का, तर आम्ही आपल्याकडे एक सॅमसंग आहे, 2 सॅमसंग आहे, एक आपला डेस्कटॉप आहे आणि दुसरा मोबाईल आहे आणि एक डिजी नानांचा आयफोन आहे, आयफोन 11 प्रो ना सर, 11 प्रो। तर आम्ही ते कलर बघत होतो नाही का, जे आयफोन म्हणजे ॲपल जे कलर देतं ना ते एकदम प्रॉपर आहे नाही का, इकडं आता तुम्ही बघू शकता, माहीत नाही आता गोप्रो किती कॅप्चर करतो नाही का। आयफोन सॅमसंग सा कुछ सीन आहे, आता कॉपीराईट पडेल नाही का भेटू। 3:05 आणि हे आमच्या आवी सरांनी आणलेलं आहे हा मेनू, सर खूप खूप धन्यवाद। डी जे सर, डी जे सर जरा झोपेतून आता सुटले, आता एन्जॉय करू। The next day. मित्रांनो नमस्कार, आता जे बाप्पा बघितले तुम्ही तरी आपल्या एरियातले बाप्पा होते नाही का, आणि चिंतामणी बाप्पाचा जो व्हिडिओ आहे मुंबईचा तो मी सोडला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला। आणि मित्रांनो विषय असा झाला की आपण जेव्हा गेलो तर म्हणजे आधीचा जे फुटेज आहे बघा तो आपला 4 बंगल्याचा राजा असं काहीतरी नाव आहे नाही का, बघा मी केलंय टायटलमध्ये टाकलंय तर तो होता, आणि जो सेकंड गणपती जो होता तो चिंतामणी बाप्पा होता नाही का। विषय असा झाला की इतका क्राऊड होता ना तर क्लोज फुटेज जे आहे ते काही भेटले नाही, आपण 5.3Kला शूट मारलो होतं 60 FPSला, सो मग ते थोडे झूम करून आणि मग तेच वापरले नाही का, तुम्ही बघाल ना तर मग ते रिपीट थोडं झाले बघा, तर ते त्या कारणाने नाही का आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही का मित्रांनो, जवळ पण गेलो पण म्हणजे इतका पण जवळ नाही, एक साधारणतः 100-100 मीटर अंतर असेल नाही का, पण तेवढ्या अंतरावर सुद्धा इतकी गर्दी होती ना का, अक्षरशः चेंगरा चेंगरी कशी होती त्या टाईप नाही का फील होता। त्याच्यामुळे मग आपल्यासोबत एक दीपक होता आपला भाऊ, तर त्याला म्हटलं तो जरा तब्येतीने चांगला आहे नाही का, आपली तब्येत अशी म्हटलं तू आता पुढे नाही गर्दीत अडकलो होतो नाही का, सो मग तो पुढे त्याच्या मागं मी माझ्या मागं आवी, सो असं करून आम्ही बाहेर निघलो नाही का, त्याच्यामुळे मग जास्त फुटेज भेटले नाही,
जेवढे भेटले तेवढे तुम्ही बघताय नाही का, तेवढेच फुटेज आपल्याकडे. सो जास्त मोठा व्हिडिओ झालाच नाही आपला, साधारण मला वाटतो 2-1 मिनिटाचा काहीतरी असं झालंय, 1:40-1:50 असं काहीतरी झालंय. तर चालेल मग मित्रांनो, नीरज नानांते होते नाईटला तुम्ही बघितलं नाही का काल, तर एका गाण्याचं एडिटिंग चालू आहे नाही का आपल्याकडे. तर आज म्हणजे आज ऑलमोस्ट झालं होतं, थोडं बाकी आहे. बाप्पाचंच गाणं नाही का, गणपतीचंच गाणं आहे सांगेल मी तुम्हाला, ते कदाचित उद्या फायनल होऊन जाईल, कदाचित नाही उद्या फायनलच होईल ते, नाही का नीरज नाना येतील सकाळी, उद्या करतील ते. तर चालेल मग मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. सरांनी घेतलाय नवीन मोबाईल, सो सरांना सर अभिनंदन तुमचं. आपले सर बाबा तुमच्या आमच्या मागे आशीर्वाद आहेत, लहान मोठ्यांचे आशीर्वाद सदैव असावेत असं आहेत. आणि हा घेतलाय मी 12-256. अरे वा छान, अभिनंदन सर, अभिनंदन अभिनंदन. V2 V25 Pro. अच्छा काय दिवस आहे. आता तुझं सांगितलं होतं की बाबा सॅमसंग घ्या विषय कसा असतो सर, ते आपण सॅमसंग वापरतो नाही का, आता मला सॅमसंगची चव आहे, सो मी सरांना सजेस्ट करतो तुम्हाला सॅमसंग घ्या नाही का, तसं काय नाही, सर्व चांगले काय नाही, पण मग ते कसं मी ती मला त्या सॅमसंगची सवय झाली ना आता त्याच्यामुळे, तसं नाही का. बरं म्हटलं तर मी माझ्या भाच्यामुळे आणि तुझ्यामुळे घेतलं, भाच्या म्हणजे स्मित स्मित महेश सुरवे, आणि दुसरा भाऊ म्हटलं तर बोललो बाळा आपला ललित. हा हे तुम्ही पाहू शकता ललित नाना, 40,000 हे आहे, त्याने मला 37 पर्यंत दिलेला आहे मोबाईल, अशी 43999 हे आहे किंमत आहे त्याच्यावर. त्याच्यावरती चार्जर एक आलाय, 40 आहे आणि 37 ला पडला सरांना. सर्वात मोबाईल खूप वापरले हो, म्हणजे हा म्हणावं लागेल त्याच्यापेक्षा महाग मी आज वापरला परत. चलताय 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 म्हणतात ना, भेटू मित्रांनो आम्ही थोडं.